रब्बी हंगामात आपल्या घरी आलेल्या पिकाची पूजा करण्याकरता गेली अनेक वर्ष लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे दर्शवेळा अमावस्या मोठ्या उत्साहात शेतकरी बंधू साजरी करतात. या दिवशी शेत शिवार पिकं त्यातलं धान्य शेतीशी संबंधित गोष्टींची पूजा करून विशिष्ट पदार्थ बनवून मित्रपरिवारासोबत वनभोजनाचा आनंद घेतला जातो. संपूर्ण लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर सोलापूर बीड जिल्ह्यामधल्या काही भागात शेतकऱ्यांचा हा सण वेळा अमावस्या म्हणून ओळखला जातो. रबी हंगामात आलेल्या हिरव्यागार पिकाची पूजा करण्याकरता शेतकरी बंधू हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. शेतातल्या काळ्या आईची लक्ष्मी म्हणून तर पाच दगडांना रंग लावून कडब्यापासून तयार केलेल्या कोपीत मनोभावे पूजा केली जाते. एका रंगवलेल्या माठात ताकापासून बनवलेला आंबेल भरून त्याचा गावातल्या ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. शेतातल्या कोपीवरती तो आणला जातो. त्यानंतर मनोभावे पूजा करून वेगवेगळे पदार्थ तयार करत या ठिकाणी वनभोजनाचा आनंद घेतला जातो. यामध्ये ज्वारी बाजरीचे उंडे, ताकाचा आंबेल, आंबट भात आणि सर्व भाज्यांपासून तयार केलेली भजी, गव्हाची खीर, वांग्याचं भरीत, धपाटे, तिळाच्या पोळ्या, एक ना अनेक पदार्थ यावेळी प्रसाद म्हणून ग्रहण केले जातात.